पार्श्वभूमीवर आमच्या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून ऑनलाईन व्याख्यानांची मालिका सुरू करण्यात आली. आपण विद्यार्थी म्हणून शिकत असताना शिक्षणाच्या टप्प्यावर छोटे छोटे निर्णय घेत असतो, विशेषतः शिक्षणाचं माध्यम निवडणं, शाळेची निवड करणं, ज्ञानशाखेची निवड करणं असे महत्त्वाचे परंतु त्याच्या काळामध्ये छोटेसे वाटणारे निर्णय आपण घेत असतो आणि हा आपला शिक्षणक्रम असा पुढे येत राहतो. अशा पार्श्वभूमीवर आपण निवडलेल्या शाखेमध्ये पदवी घ्यायची, त्यानंतर एखादा व्यवसाय किंवा नोकरी निवडायची किंवा आणखी एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा, अशा प्रकारची भूमिका आपण घेतलेली असते. मात्र नेमकेपणानं आपल्या जगण्याचं शिकण्याचं उद्दिष्ट आपण निश्चितपणानं ठरवतो तसं नाही, त्या दिशेनं काही विचार करता यावा म्हणून आजच्या माझ्या व्याख्यानाचा हा विषय मी निवडलेला आहे. व्याख्यानाच्या विषयाचं नाव आहे ध्येय निश्चिती, ज्याला इंग्रजीमध्ये गोल सेटिंग असं म्हटलं जातं. आपल्या संबंध आयुष्यामध्ये ही गोष्ट प्रत्येक टप्प्यावर अत्यंत महत्त्वाची असते. या प्रेझेंटेशनच्या मदतीनं आपण या संदर्भामध्ये काय करता बघूया. आम्ही डॉक्टर एस डी पाटील शिवराज महाविद्यालय गडिंग्लिजमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून गेली 33 वर्ष काम करतो आहे. मी रसायनशास्त्र शिकवतो पण अशा प्रकारचे अनुषंगिक विषय माझ्या आवडीचे विषय आहे. शिकत असताना एक प्रश्न खरं तर आपण विचारायला पण दुर्दैवानं तो आपण विचारताना दिसत नाही. काय प्रश्न येतो तो प्रश्न असा की आपण शिकतो कशासाठी आणि हे शिकणं असं सातत्यानं पुढे सुरू राहतं आणि विविध टप्प्यावर अडचणी आल्या की आपण मग निर्णय घेत असताना काही वेळा संभ्रमावस्थेमध्ये जात असतो आणि म्हणून हे प्रश्न आता सुद्धा आपण विचारूया शिकायचं कशासाठी. याची उत्तरं शोधत असताना काही समज काही गैरसमज आपल्या लक्षात येत. एक गैरसमज महत्वाचा आहे तो म्हणजे आपण काही वर्ष शिकायचं असतं आणि मग उरलेलं आयुष्य केवळ जगायचं असतं. याचा अर्थ असा की आपल्या मनामध्ये अशी कल्पना आहे की शिकण्याचे दिवस संपले की जगण्याचे दिवस सुरू होतात आणि मग असे कंपार्टमेंट्स केले आपण आपल्या मनानं की अनेक वेळा अडचणी निर्माण होतात. विनोबा भावेने याला एक छान शब्दामध्ये मांडले. विनोबा असं म्हणतात की या शिकण्याला आणि जगण्याला दोन वेगळे संदर्भ आहेत. एक संदर्भ आहे आपण केवळ शिकतो म्हणजे ते निष्क्रिय शिक्षण असतं आणि केवळ जगतो म्हणजे ते निर्बुद्ध जीवन असतं. या निष्क्रिय शिक्षण आणि निर्बुद्ध जीवनाच्या प्रणालीमुळं आपल्या जगण्यामध्ये फरक पडत असतो. वेळोवेळी पुन्हा छान सांगितलंय की आपल्या शिक्षण क्रमामध्ये आपण दोन प्रकारच्या पदव्या मिळवायच्या आहेत. एका पदवीला विनोबा विद्या स्नातकत्व म्हणतात, जे आपण सगळेजण मिळवत असतो आपल्या आपल्या शाखेमधली, कला वाणिज्य विज्ञान अभियांत्रिकी वैद्यक क्षेत्र असेल कोणत्याही क्षेत्रात एक पदवी संपादन करतो, या पदवीला विनोबाजी म्हणतात विद्या स्नातकत्व. पण या पदवीच्या बरोबरीनं काही कौशल्य काही ज्ञान ज्याचं उपयोजन आयुष्यभर करायचं आहे असं आपण हस्तगत केलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. दुर्दैवानं ते होत नाही आणि मग विद्या स्नातकत्व ही केवळ निष्क्रिय शिक्षणाची गोष्ट होते कारण त्याच्या सोबतीला व्रत स्नातकत्व असत नाही आणि म्हणून आपलं शिकणं हे घडत असताना या दोन गोष्टी आपल्या सोबत आल्या पाहिजेत, एक विद्या स्नातकत्व आणि दुसरी गोष्ट आहे व्रत स्नातकत्व. वेळोवेळी शिक्षण विचार नावाच्या आपल्या छोटेखाली पुस्तकात हे अतिशय सुंदर मांडलेले. माझ्या व्याख्यानामध्ये मी काही पुस्तकांचे संदर्भ देईन, आपण शक्य त्यावेळी ते संदर्भ शोधावे आणि मुळात ती पुस्तकं वाचावी म्हणजे आपल्याला अजूनही खूप छान फायदा होईल. या साईडला अजून एक पुस्तकाचा मी संदर्भ दिला आहे. लेखकाचं नाव आहे इवान इलिच आणि त्याच्या पुस्तकाचं नाव आहे डी स्कूलिंग सोसायटी. हा शिक्षण तज्ञ भारतात आला, पवनारच्या आश्रमामध्ये गेला आणि मग विनोबांचा शिक्षण विचार किंवा ऑन एज्युकेशन हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या लक्षात काही गोष्टी आल्या आणि त्याने जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्ये तो म्हणतो की मी जर विनोबा वाचला असता तर डी स्कूलिंग सोसायटी वाचलंच नसतं.
याचा अर्थ आपल्याकडे शिक्षणाच्या परंपरेमध्ये आलेला हा वेगळा विचार प्रवाह जो विनोबांनी सांगितला त्याच्या आधीपासूनच्या तत्वज्ञानातून तो आलेला आहे, हा विचार आपल्या नजरेसमोर ठेवून आपला शिक्षणक्रम आणि आपली एकूण ही प्रक्रिया पुढे नेली पाहिजे. मित्र, या सगळ्याचा अर्थ असा की आपण शिकतो कशासाठी, प्रत्येक टप्प्यावर एक एक पायरी आपण चढत असतो. पहिल्यांदा आपण शिकतो माहितीसाठी, नंतर आपल्याला वाटतं की आपलं शिकणं माहितीपूर्ण झालं की त्याच्यातून परीक्षा द्यायची, त्याच्यातून एखादी पदवी संपादन करायची. पुढचा टप्पा आहे तो ज्ञानासाठी शिकण्याचा, नंतरचा टप्पा आहे तो शहाणपणासाठी शिकण्याचा, आणि मग शेवटचा टप्पा यशस्वी जीवनासाठी शिकण्याचा. युनेस्कोच्या स्तरावरती, जागतिक स्तरावरती जो अभ्यास गट होता त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये काही अहवाल तयार केले. विशेषतः त्याच्यामध्ये तीन सूत्र मांडलेले आहेत. लर्निंग टू लिव्ह हे पहिलं सूत्र आहे, लर्निंग टू लर्न पहिलं सूत्र आहे, लर्निंग टू लिव्ह दुसरं सूत्र आहे, आणि लर्निंग टू बी म्हणजे लाईफ लॉंग एज्युकेशन हे तिसरं सूत्र आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोजनाचा भाग हा यशस्वी जीवनासाठी, त्याच्या आधी शहाणपणासाठी झाला तरच आपल्या शिक्षणाचं नियोजन पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येईल. हे सगळं करताना आपण एक तीन प्रश्न विचारले, म्हणजे याची उत्तरं शोधत गेलो की आपल्या जगण्याचं उद्दिष्ट, जगण्याचं ध्येय किंवा ज्याला गोल सेटिंग म्हणून ते निश्चित नक्की होणार. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला असं वाटतं की ध्येय म्हणजे ही एकच गोष्ट ठरवायची, पण आपलं संबंध आयुष्य अनेक कालखंडामध्ये विभागलेलं आहे. त्याच्यामध्ये तास, दिवस, महिना, वर्ष असे टप्पे, आणि या प्रत्येक टप्प्यावरती आपण छोटं मोठं नियोजन करत असतो, छोट्या छोट्या गोष्टींच्या दिशेनं, उद्दिष्टाच्या दिशेनं आपण काम करत असतो. ही सगळी उद्दिष्ट म्हणजे सगळी त्या त्या क्षणाची ध्येयच असतात, आणि ह्या ध्येयपूर्तीमध्ये काही ध्येय आहेत की शॉर्ट पिरियडचे, काही लॉंग पिरियडचे, त्याला वेगळ्या वेगळ्या संदर्भाने ओळखत होतात. आपण बघूया पुन्हा दुसऱ्या व्याख्यानाच्या वेळी. आता एवढंच लक्षात ठेवूया की तीन प्रश्न विचारायचे ध्येय निश्चिती करतात. आपल्या शिक्षणातून आपल्याला अपेक्षित अनुभव काय पाहिजे, प्रत्येकाचा अपेक्षित अनुभव वेगळा असतो. दुसरा प्रश्न विचारायचा, आपल्या शिक्षणातून, आपल्या ध्येय निश्चितीतून आपल्याला अपेक्षित वृद्धी काय, कुणाला आर्थिक वृद्धी हवी असते, कुणाला मानसिक समाधान हवं असतं, कुणाला सांस्कृतिक वैभव निर्माण करायचं असतं, कुणाला औद्योगिकरणामध्ये सहभाग घ्यायचा असतो. उद्दिष्ट वेगळे असतात, वृद्धी वेगळी असते, पण हे केल्यानंतर समाजातून आपण ज्या येतो त्या समाजाला आपण काय देणार आहोत हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करेन की या तीन प्रश्न स्वतःला विचारा. अपेक्षित अनुभव काय आहे भविष्य काळात आपल्याला, अपेक्षित वृद्धी काय, ग्रोथ कुठल्या प्रकारची पाहिजे, आणि मग समाजाला आपण काय देणार आहोत. या प्रश्नांची उत्तरं न देता ध्येय निश्चिती केली आणि जगत राहिलो तर आपण यशस्वी होऊच याची खात्री नक्की नाही. मित्रो, काय आहे ध्येय निश्चिती? ध्येय निश्चिती हा अत्यंत बघितला तर सोपा आणि बघितला तर अवघड भाग. ध्येय निश्चिती ही स्वप्न पूर्तीसाठीची धडप आहे, म्हणजे ध्येयाची सुरुवात होते ती एका स्वप्नाने होते, आणि ही स्वप्न खरं तर सगळेच आपण बघत असतो. कलाम साहेबांनी तर स्वप्नांच्या खूप छान काम केले, खूप छान तत्वज्ञान पण सांगितले. कलाम साहेब म्हणायचे स्वप्न पहा, खरं तर हे स्वप्न अशक्य प्रकारचं स्वप्न. कलाम साहेब म्हणतात की स्वप्न पहा पण ती झोपेत पडणारी नव्हे तर झोप उडवणारी स्वप्न. तरुण पिढीने लक्षात ठेवलं पाहिजे की जे रोल मॉडेल्स, जे आदर्श आपण आपल्या समोर ठेवतो त्या सगळ्यांना अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नांनी कार्यप्रवृत्त केले, अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नांनी त्यांना मोठं केले आणि त्यांच्या धडपडीतून सगळी परिवर्तन आणली. म्हणजे पहिली गोष्ट, ध्येय निश्चिती करताना स्वप्न पाहायला शिकलं पाहिजे. ही स्वप्न अशक्य प्रकारची पाहिजेत आणि ही स्वप्न झोपेत पडणारी नव्हे तर झोप उडवणारी असायला पाहिजे. पुन्हा कलाम साहेबांनी त्याबद्दल सांगितलं, स्वप्नाने विचार सुरू होतो आणि मग त्या विचारातून कृती सुरू होते. अशा प्रकारची श्रृंखला आहे, स्वप्न, त्याच्यातून येणारा विचार, त्याच्यातून येणारी कृती. या दिशेने आपण नियोजन करायला लागलो स्वप्नांच्या पासून कृतीपर्यंत तर त्याचे टप्पे पाडता येतात. प्रत्येक प्रकारच्या गोल सेटिंगमध्ये, ते तासभराचं गोल सेटिंग असू दे किंवा आयुष्याचं असू दे, हेच टप्पे महत्त्वाचे आहेत. एक पद्धती जगभरामध्ये वापरली जाते, त्या पद्धतीचा आपण विचार करणार आहोत. अनेक प्रकारे याचं अभ्यास केला गेला आहे, अनेक मोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रसंग आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संकल्पना वापरून अनेक तत्वज्ञानी, अनेक विचारवंतांनी आपल्या भूमिका मांडलेली. एक सोपं सूत्र त्याच्यात आज आपण बघणार आहोत. या
गोल सेटिंगच्या नियोजनामध्ये काय टप्पे येतात, पहिल्यांदा आपण स्वप्न पाहतो म्हणजे ध्येय ठरवतो, नंतर या ध्येयाच्या यशस्वीतेसाठी त्याच्या कृती कार्यक्रमाचे थेरॉटिकली टप्पे पाठवतो, अनेक टप्प्यांच्या मध्ये कृती करायची असते, त्या टप्प्यांचं नियोजन करावं लागतं आणि मग त्याची कृती करत असतो, म्हणजे गोल सेटिंगचा प्रारंभ स्वप्नातून। स्वप्न म्हणजेच तुमचं ध्येय आहे, हे ध्येय गाठण्यासाठी टप्पे करा, टप्प्यांचं नियोजन करा आणि त्याची कृती करा। हे सगळं केल्यानंतर आपल्याला काही फायदे होणार आहे? गोल सेटिंग केलं तर काही फायदे आहेत, गोल सेटिंग केलं नाही तर काही तोटे, आपण सारा स्वरूपाने ते बघूया। हे खरं तर फक्त तोंड ओळख करून देणारं व्याख्यान आहे। ध्येय निश्चिती केल्यानंतर आपण शोध घेत असतो, कशा कशाचा शोध घेतो, आपण सामर्थ्याचा शोध, आपल्या त्या मर्यादांचा शोध, आपल्या आत्मप्रतिष्ठेचा शोध घेतो, उपलब्ध असणाऱ्या संधींचा आणि शक्यतांचा शोध घेतो आणि धोक्याने अडचणी सुद्धा हे सगळं एकदा मला माहिती करतात। सामर्थ्याचा शोध, मर्यादांचा, आत्मप्रतिष्ठा, संधी, शक्यता, धोक्याने अडचणी, हे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल हे सगळं जगण्याशी अविभाज्य आहे आणि याच्या मदतीनं आपलं जगणं अतिशय सुखकर होणार। त्यामुळे ध्येयनिश्चिती करणं अशा अर्थाने फार महत्त्वाचं। पुढची आपल्या असं लक्षात येईल की ध्येय निश्चिती केली नाही, गोल सेटिंग केलंच नाही आपण, वाट्याला इथे जगत गेलो तर काय परिणाम होईल? त्याचा परिणाम असा होईल प्रगतीमध्ये आपल्या अडचण निर्माण, वेळेचा आणि क्षमतांचा अपव्यय होईल, कष्ट करून पण ते उपयुक्त ठरतील असं नाही, यशस्वी होतील असं नाही, आत्मविश्वासाचा लोप होणार आहे आणि आपल्या जगण्याला जीवनाला मर्यादा येणार आहे। याचा अर्थ असा की आपण कोणत्याही क्षेत्रात काम असो, केवळ शिकणं असं नव्हे, आपलं काम शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कोणत्याही क्षेत्रातलं असलं तरी सुद्धा ध्येय निश्चितीनं या सगळ्या गोष्टींचा फायदा आणि न केल्यानंतर काही गोष्टींचा तोटा होणार आहे असा अनेक विचारवंतांनी या दिशेने विचार केला। इथं राल्फ इमर्सन नावाच्या अमेरिकन विचारवंताचा एक वाक्य मी सुद्धा आपल्याला दाखवतो। माणसाचा शहाणपणा कशावरून ठरतो? इमर्सन म्हणतात की त्याचा शहाणपणा त्याचा आशावाद आणि कृतीवरून ठरतो, म्हणजे माणसाला आशावादी असावा असं साहित्यात पण सांगितलं गेलं पण ते व्यवहाराचं उपयुक्त आहे आणि तत्वज्ञानाचं उपयुक्त आहे। तर माणसाला आशावादी असलं पाहिजे आणि त्या आशावादाच्या बरोबरीनं त्याची कृती घडली पाहिजे। इमर्सनचा हा संदेश फार महत्वाचा आहे, आशावाद आणि कृती आपल्याला ध्येयाकडे घेणार। ज्याला आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा गॉडफादर म्हणतो, त्या हेन्री फोर्डचं एक वाक्य, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा, आपण एखादी गोष्ट करू शकतो का किंवा करू शकत नाही? दोनच उत्तर आहेत, करू शकले किंवा करू शकत नसते, हे ठरलं की आपलं ध्येय नक्की झालं। करू शकत नसो तर ते करण्यासाठी काय करायचं याचा विचार त्याच्यातून सुरू होत असतो आणि म्हणून आपल्या क्षमतांचा विचार हा अशा अर्थाने फार महत्वाचा आहे। अशा पद्धतीनं भविष्याचा भेद घ्यायचा आहे, ध्येयाची निश्चिती करायची आहे तर काय करावं लागेल? आइन्स्टाईन म्हणायचे, भविष्याचा वेध घेणं म्हणजेच भविष्य घडवणं। वेध घ्यायची प्रक्रिया ही घडवण्याचीच प्रक्रिया आहे आणि त्या अर्थानं आपण विचार करूया। मी मग अशा म्हणालो असं काही संदर्भ मी दिले तर आपण ते मुळात करू शकतो। एक सुंदर पुस्तक आहे मिथ ऑफ सिसिफस नावाचं, अल्बर्ट कामू नावाच्या लेखकाचं। काय पुस्तकाचं वैशिष्ट्य? त्याच्यात एक कथा सांगितली, त्या कथेमधला जो तरुण आहे तो एका डोंगराच्या पायथ्याशी पडलेला मोठा दगड प्रयत्नानं टेकडीच्या वर नेतो, दिवसभर एक कष्ट तो करत असतो आणि मग रात्री तो खाली आला की असं लक्षात येतं की तो दगड पुन्हा गडगडून खाली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुन्हा त्या दगडाच्या वर नेण्याने होत असते। तर या मिथ ऑफ सिसिफसच्या स्टोरीप्रमाणे आपण आपला आनंद शोधण्यासाठी दररोज काही कष्ट आले तरी सुद्धा त्याच्या नियोजनानं त्याच्यावर बाग करायला शिकलं पाहिजे आणि हाच खरा जगण्याचा अर्थ आहे। आणखी एक अतिशय सुंदर पुस्तक आपल्याला सुचवेल, ज्याच्या कोट्यावधी प्रति जगभरामध्ये पापलेल्या आहे, हिटलरच्या ओलो पॉस्टमध्ये अनेक माणसांच्या हत्या झाल्या। यामध्ये हा जो व्हिक्टर फ्रँकेल आहे या फ्रँकेलच्या कुटुंबाची सुद्धा हत्या झाली आणि त्या कुटुंबातला व्हिक्टर फ्रँकेल हा एकमेव सदस्य होता की तो जिवंत आहे आणि मग जिवंत राहिल्यानंतर त्यांना हा अनुभव आहे, त्या अनुभवावर आधारित एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे मॅन्स सर्च फॉर मीनिंग। काय सूत्र आहे या पुस्तकाचं? आपल्या संबंध जगण्यामध्ये सूत्र महत्वाचं आहे, ते सूत्र असं आहे, दोज हू हॅव अ व्हाय टू लिव्ह कॅन बिअर विथ ऑलमोस्ट हाऊ,
आपण मराठी बोलायला काय म्हणतोय, जगायचं कशासाठी हे ठरलं की जगायचं कसं याचं उत्तर नक्की. मित्र सुदैवाला हे पुस्तक मराठीमध्ये भाषांतर झाले, अर्थाच्या शोधात नावाचे पुस्तक आहे, आणि विक्टर फ्रँकलची जगण्याची लढाई आणि त्याला शोधून काढलेली लोगोथेरपी या नावाची नवीन मानसशास्त्राची संकल्पना या पुस्तकात मांडलेली आहे. तर आपण लक्षात ठेवा, जगायचं कशासाठी हे ठरलं की जगायचं कसं याचं उत्तर मिळतं, पण दुर्दैवानं कशासाठी जगायचं याचा हा वेद आपण घेत नाही, आणि ते ध्येय निश्चितीमध्ये फार महत्वाचं आहे. मग काय उद्दिष्ट आहेत आपल्या जगण्यामध्ये? आपल्या उद्दिष्टामध्ये जगण्यामध्ये जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये प्रवृत्तीशी संबंधित काही गोष्ट आहे, काही आहे की करिअरशी संबंधित आहे, काही शिक्षणाशी संबंधित आहे, काही कुटुंबाशी संबंधित आहे, काही आर्थिक आहे, काही भौतिक आहे, आणि प्लेजरशी रिलेटेड काही आहे, आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना काही त्यांची कलावंत म्हणून आपल्या उद्दिष्ट आहे. याचा अर्थ असा की गोल सेटिंग म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, गोल सेटिंग म्हणजे सबंध आयुष्याच्या विविध परिमाणांच्या दिशेनं, विविध घटकांच्या दिशेनं, विविध गोष्टींच्या दिशेनं आपण त्याचा विचार करतो. हे कसं करता येईल त्याच्यासाठी एक पद्धती मी आपल्याला सांगणार. सामान्यपणे ही पद्धत गोल सेटिंगच्या अभ्यासामध्ये सगळीकडे वापरली जाते. याचा प्रारंभ एका शब्द समूहाने होतो, त्या शब्द समूहाला फ्रेम युअर गोल्स असं म्हणतात, FREME ही अध्याक्षर आहे, आणि सगळ्यांनी मिळून शब्द समूह तयार झालाय फ्रेम नावाचा. फ्रेम F फॉर फॅन्टसाइज, A फॉर R फॉर रियालिटी, A फॉर एम, M फॉर मेथड आणि E फॉर इमॅजिनेशन. याच्या मराठी अर्थ बघूया आपण, म्हणजे लक्षात येईल काय फ्रेमचा अर्थ. फ्रेम म्हणजे फॅन्टसाइज, याचा अर्थ कल्पना. मी मगाशी म्हणालो तसं की अशक्य स्वप्न बघणं म्हणजे फॅन्टसी आहे, पण ही फॅन्टसी अनेकांच्या जगण्याचं उद्दिष्ट ठरवणारा क्रांतिकारक. मोठ्या लोकांच्या आयुष्यांचा अभ्यास केला, चरित्रांचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की या लोकांच्या आयुष्यातल्या घटना या एकेकाळी फॅन्टसीज होत्या. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ही फॅन्टसी आली पाहिजे. या फॅन्टसीच्या दिशेने, या कल्पनेच्या दिशेनं, अशक्य असलेल्या गोष्टीच्या दिशेनं आपण आपला प्रारंभ केला पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आ म्हणजे वास्तवात आणण्याचा प्रयत्न करायचा. जी फॅन्टसी आहे ती फॅन्टसी वास्तवात रूपांतरित झाली पाहिजे. त्याच्यासाठी उच्च विचार करायचा, A फॉर A त्याचा उच्च विचार करा, नंतर त्याची मेथोडॉलॉजी डेव्हलप करा, पद्धती ठरवा, आणि मग त्याचं सिंहावलोकन करा, त्याचं मूल्यमापन करा. प्रत्येक क्षणाला हे करायचं असतं, आणि एकूण आपल्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये या गोष्टी पद्धतशीर रीतीनं करायची सुरुवात केली की नंतर त्या आपण असिम्युलेट करत असतो आपल्या जगण्यामध्ये, त्या अविभाज्य भाग होऊन जातात, आणि त्याची प्रक्रिया नैसर्गिक रीतीनं आपल्या जगात येतात. हे जे टप्पे आपल्याला मोटिवेटिंग गोल्स म्हणजे प्रेरणा देणारे उद्दिष्ट, त्याच्यासाठी एक मेथड मिळाली, ती मेथड सांगणार आहे आपल्याला, स्मार्ट मेथड आहे ही. कागदावर आणण्याची सुरुवातीच्या काळामध्ये सवय होईपर्यंत त्याचा प्लॅन बनवायचा आहे आणि त्याचं वर्किंग आउट करायचं. दुर्दैवाला आपण कामाचं नियोजन करतो, पण नियोजनाप्रमाणे काम करतो तसं नाही. आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की पहिला नियोजनाचा भाग चांगला आहे आपल्याकडं, पण त्याचं वर्किंग आपण काही काहीच्या गांभीर्याने करत नाही, ते केलं ते खूप छान करा. यासाठी पुन्हा काय काय करता येईल? पहिली गोष्ट आयडेंटिफाय करतोस, म्हणजे देव नंतर त्याची उद्दिष्ट ठरवा, त्याच्यातले अडथळे शोधून काढा, त्यासाठी लागणारे कौशल्य मिळवा किंवा आत्मसात करा, या प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या माणसांचा शोध घ्या, आणि एकूण या सगळ्याचा होणारा परिणाम आहे, त्या परिणामाला लिस्ट बेनिफिट्स असं म्हणतात, या टप्प्याच्या मदतीने आपण एक करणार. कसं करता येईल मेथॉडिकल पद्धतीनं? एक मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे स्मार्ट मेथड, स्मार्ट मेथड ऑफ गोल सेटिंग. स्मार्ट ही पुन्हा अध्याक्षर आहे. ही जी पद्धती मी सांगतो ही जगभरामधल्या विचारवंतांनी ऍक्सेप्ट केलेली, स्वीकारलेली पद्धती आहे, आणि या मेथडचं नाव मी आता म्हणालो तसं स्मार्ट मेथड आहे. ही अध्यक्षर आहेत, आणि या प्रत्येक अध्यक्षाला एक चांगला संदर्भ आहे. जॉर्ज डोरॉन नावाच्या विचारवंतानं अमेरिकेमध्ये हा शब्द पहिल्यांदा वापरला, त्याच्या डिटेल्स सुद्धा आहेत, आता आपल्याला त्याच्याबद्दल फार माहिती घ्यायची काही आवश्यकता नाही. याच्यात पहिलं अक्षर जे आहे एस फॉर स्पेसिफिक, आपलं ध्येय हे नेमकं असलं पाहिजे. म्हणजे एखादी संस्था काम करत असते किंवा आपण व्यक्ती म्हणून काम करत असतो, संस्थेचं किंवा व्यक्तीचं त्या क्षणापुरतं एक विशिष्ट उद्दिष्ट आपल्या नजरेसमोर असायला पाहिजे. तर पहिली गोष्ट आपल्या एकूण नियोजनामध्ये, नियोजन तासभराचं असेल, आयुष्याचं असेल, या कुठल्याही नियोजनामध्ये पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट हे स्पेसिफिक असलं पाहिजे.
हे स्पेसिफिक ध्येय ठरवताना हे प्रश्न विचारा. डब्ल्यूटीएफ क्वेश्चन्स म्हणतो आपण त्याला. हे सगळे प्रश्न विचारायचे आणि या प्रश्नांच्या मदतीने आपण आपल्या ध्येयाची निश्चिती करत असतो. दुसरा प्रश्न आहे, दुसरा जो शब्द आहे त्याचा अध्याक्षर आहे एम, एस एम ए आर टी म्हणतात. दुसरा अक्षर आहे एम, एम म्हणजे मेजरेबल. तुमचं उद्दिष्ट हे मोजण्यायोग्य आहे का, म्हणजे उद्दिष्ट गाठलं याचा काही परिणाम आपल्या समोर असायला पाहिजे. हे परिमाण आपल्या सोबत असलं की किती उद्दिष्ट गाठलं आणि किती गाठायचं या दिशेने आपण काही विचार करू शकत असतो, त्या दिशेने पुन्हा काही काम करू शकतो. आणि म्हणून एम फॉर मेजरेबल. तिसरी गोष्ट आहे, हे ठरवलेलं उद्दिष्ट तुमच्या क्षमतांच्या दिशेनं विचार केला तर ते गाठण्यासारखं पाहिजे, अचिवेबल. आपलं उद्दिष्ट मोठं असेल तर क्षमता वाढवल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे तुम्ही म्हण असायची अंथरूण बघून पाय पसरा, पण मित्र हो आता पाय असतील तेवढं अंथरूण निर्माण करण्याची क्षमता आपण विकसित केली पाहिजे. आणि मग त्या दिशेने लागणारी म्हणजे स्पर्धेच्या जगामध्ये काही कौशल्य आपल्याला ज्या त्या क्षणी आत्मसात करावी लागतील आणि या कौशल्यांच्या मदतीनं ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी काही प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून तुमचं उद्दिष्ट आहे ते अचिव्हेबल असायला पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या आयुष्याला, आपल्या प्रकृतीला, शरीर प्रकृती, मानसिक प्रवृत्ती, मित्र परिवार, कुटुंब या सगळ्याशी त्याचा रिलेव्हन्स असायला पाहिजे. दुर्दैवानं आपल्या क्षमतांचा विचार न करता काही मंडळी आपलं ध्येय ठरवतात, त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करता येतेच असं नाही, काही मर्यादा असतात, कारण त्याचा रिलेव्हन्स नसतो. आणि म्हणून आपण आपल्या ध्येयाचा रिलेव्हन्स त्याची अनुरूपता आपण पडताळून बघायला पाहिजे. आणि या अनुरूपतेनंतर जो पुढचा टप्पा येतो, स्मार्ट मधला शेवटचा जो शब्द आहे, शेवटचं जे अक्षर आहे ते आर फॉर रिलेव्ह. आपल्या ध्येयासाठीची जी पद्धती आहे, जी मेथडॉलॉजी आहे, त्या मेथडॉलॉजीमध्ये रिलेव्हन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या मदतीनं आपण हे नियोजन करायचं. याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे आपलं गोल सेटिंग हे टाइम बाउंड असतं. आपण जी उद्दिष्ट ठरवतो एकूण प्रक्रियेमध्ये, ही उद्दिष्ट विविध स्तरावरची असली तरी सुद्धा त्या प्रत्येकाला काही वेळेच्या मर्यादा आहेत. आणि त्यामुळे टाईम बाउंड असणं हे ध्येय निश्चितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. या संदर्भात अजून एक छान पुस्तकाचा मी संदर्भ घेईन, आपण हे सुद्धा पुस्तक वाचा. पुस्तकाचं नाव आहे एम्पायर्स ऑफ द माइंड. या काळामध्ये म्हणजे जगाची कॉम्प्लेक्सिटी वाढलेली आहे अशा अवस्थेमध्ये गोल सेटिंग हे पुन्हा जास्त महत्त्वाचं. त्याची कारणं काही बघायची ठरवली तर या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतील आपल्याला. व्हॉट वर्क येस्टरडे वुड नॉट वर्क टुडे, हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे कालपर्यंत ज्या गोष्टी उपयोगाच्या होत्या त्या आज उपयोगाच्या नाही, आणि त्यासाठी गोल सेटिंग महत्त्वाचं आहे. काय होतं कालपर्यंत, आजचं जे वर्तमान आहे ते भूतकाळापासून वेगळं आहे. या पुस्तकामध्ये या अनुभवाने अतिशय छान अशी वैचारिक मांडणी केलेली आहे. कालपर्यंत नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधनं यांना सामर्थ्याचा विचार करायचा, आज तो संदर्भ बदललेला आहे. आज ज्ञान हे सामर्थ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सामर्थ्याचा स्रोत आहे. आणि म्हणून आपण नॉलेज इंडस्ट्री ही संकल्पना आपण ऐकताना दिसतो. कालपर्यंत श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना असायची संभावना, व्यवस्थापनामध्ये सुद्धा हायरार्की असायची. आज त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सिनर्जी नावाची गोष्ट महत्त्वाची आहे, ही समूहाची ऊर्जा आहे. आणि ह्या समूहाच्या ऊर्जेच्या मदतीनं आपल्याला अनेक भूमिका पार पाडायची. कालपर्यंत जे लीडर्स होते, जे नेतृत्व होतं, ते नेतृत्व कंट्रोल करणारी भूमिका पार पाडायचं, नेतृत्वाचं नियंत्रण असायचं. आता नेतृत्वाने नियंत्रण करायचं नाहीये, आता नेतृत्वाची भूमिका ही मार्गदर्शकाची आहे आणि समूहाची ऊर्जा वाढवण्याची. याच प्रकारे अजून एक जास्त लक्षात येईल की पूर्वी काय केलं जायचं, आदेश दिले जायचे आणि समूह आदेश स्वीकारायचा. आज परिस्थिती बदललेली आहे, आज समूह हा टीम म्हणून काम करतो आणि तोच एकत्रितपणे निर्णय घेत असतो. म्हणजे केवळ आदेश घेणं आणि निर्णय घेणं हा प्रक्रियेचा फरक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा गोल सेटिंग महत्त्वाचं आहे. पूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये सेवाज्येष्ठता नावाची गोष्ट, सिनियरिटी महत्त्वाची असायची, आता क्रिएटिव्हिटी महत्त्वाची. कारण प्रत्येक माणूस हा वेगळ्या निर्मिती क्षमतेचा असतो आणि त्यामुळे त्याच्यातून होणारी कृती, त्याच्या माध्यमातून होणारं काम हे निर्मितीचं काम आहे. आणि तशा अर्थानं क्रिएटिव्हिटी फार महत्त्वाची आहे.
कालपर्यंत उत्पादनाचा आणि उपलब्धीचा संबंध होता, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला प्रोडक्शन आणि अवेलेबिलिटी असा संबंध होता. आज कॉम्पिटिटिव्हनेस हा स्पर्धा ही महत्त्वाची गोष्ट झालेली आणि मूल्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मूल्य ही अतिरिक्त समजली जायची सगळ्या प्रक्रियेमध्ये, मूल्यांचा समावेश शेवटी व्हायचा. आज मूल्य ही अग्रभागी आहेत आणि मूल्यांच्या मदतीनं आपल्या सगळ्या भूमिका आणि आपली सगळी उद्दिष्ट आपण ठरवली पाहिजे. स्पर्धक हा बदललेला आहे, पूर्वी स्पर्धक होता तो आता ग्राहक झाला, म्हणजे आपली भूमिका कुठल्याही वळणावर असली तरी सुद्धा या फरकाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या ध्येयाची निश्चिती करायला पाहिजे. पुन्हा एकदा या सगळ्यासाठी लागणाऱ्या स्टेप्स काय, बघूया टप्पे बघूया. गोल सेटिंग करत असताना, ध्येय निश्चिती करत असताना 5-स्टेप फ्रेमवर्क आहे. मग अशी पण मी स्मार्ट मेथड सांगितली त्याच पद्धतीने अजून एक फ्रेमवर्क आपण वापरू शकतो. या फ्रेमवर्कचं पहिलं अक्षर आहे एस्टॅब्लिश, म्हणजे ध्येयाची निर्मिती करा. दुसरी गोष्ट आहे त्यासाठीची रणनीती बनवा. एस्पर ही जी हा शब्द समूह आहे, एस फॉर स्ट्रॅटेजी, डिवाइस स्ट्रॅटेजीज टू सक्सीड इन द गोल, आपलं ध्येय ठरवण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा. त्यासाठी लागणारं नियोजन करा, आयडेंटिफाय प्लॅन एलिमेंट्स बेस्ड ऑन द स्ट्रॅटेजीज, या स्ट्रॅटेजीवर आधारित अशा प्रकारचे नियोजनाचे टप्पे ठरवा. दुसरी गोष्ट त्याची अंमलबजावणी करा, एक्झिक्यूट करा आणि पुन्हा त्याचा रिव्ह्यू घ्या. म्हणजे स्मार्ट गोल्स असतील त्याच्या त्याची फ्रेम नावाची संकल्पना असेल किंवा ही एस्पर नावाची संकल्पना असेल, या सगळ्याचं सूत्र आहे आपल्या कामाचं नियोजन, त्याची अंमलबजावणी, त्यासाठीचा कृती कार्यक्रम आणि शेवटी त्याचा घ्यायचा आढावा. हे सगळं करताना मला पुन्हा कलामांची आठवण येते. कलाम साहेब असं म्हणायचे की ग्रेट माइंड आणि ग्रेट हार्ट ते एकत्र असायला पाहिजे. कुठलंही काय विषय शिवायचं असेल तर ग्रेट माइंड अँड ग्रेट हार्ट मस्ट वर्क टुगेदर, कम टुगेदर, वर्क टुगेदर. त्यासाठी त्यांनी एक छान संदर्भ दिला आहे, कलाम साहेबांच्या आवडत्या पुस्तकाचा संदर्भ. पुस्तकाचं नाव आहे फाईव्ह माइंड्स फॉर द फ्युचर, हॉवर्ड गार्डनर नावाच्या लेखकाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या मनोवृत्ती आणि मानसिकतेचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, त्याची मांडणी केली आहे. हे 5 प्रकार आहेत, डिसिप्लिनरी माइंड, सिंथसायझिंग माइंड, क्रिएटिव्ह माइंड, रिस्पेक्टफुल माइंड आणि इथिकल माइंड. काय फरक आहे याच्यामध्ये? फरक असा आहे की डिसिप्लिनरी माइंड ही शिस्तबद्ध मानसिक विचार करायची प्रक्रिया, डिसिप्लिन हा शब्द मानसिकता आणि अभ्यासाची शाखा अशा दोन्ही अर्थाने आहे. डिसिप्लिन ही शाखा आहे, डिसिप्लिन ही शिस्तबद्ध आहे. तर शिस्त असणारं आणखी मेथॉडिकल विचार करणारं मन ही पहिली गोष्ट. या अभ्यासानंतर काही कृती कार्यक्रम आणि क्रिएटिव्हिटी निर्माण करणारी दुसरी गोष्ट म्हणजे सिंथसायझिंग माइंड, त्याचा परिणाम म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये होतो. या 3 गोष्टी व्यक्तीशी संबंधित आहे आणि पुढच्या 2 गोष्टी आहेत त्या व्यक्तीच्या समाजाशी रिलेटेड भूमिका, समाजाशी सुसंगत अशा भूमिका व्यक्त करणार आहे. या 2 भूमिका म्हणजे तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये राहता त्या व्यवस्थेमध्ये राहताना रिस्पेक्टफुल माइंड तुमच्या सोबत असायला पाहिजे आणि शेवटची गोष्ट आहे तुमच्याबरोबर पुन्हा मूल्य असायला पाहिजे. तर या 5 माइंड्स फॉर द फ्युचरच्या पार्श्वभूमीवर आपण आपलं गोल सेटिंग करूया. गांधीजींचं वाक्य हे सदैव लक्षात ठेवण्यासारखं आहे. गांधीजी असं म्हणायचे, यू मस्ट बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, तुम्हाला जो बदल पाहिजे तो बदल तुम्ही स्वतः व्हा, म्हणजे तुमचं उद्दिष्ट गाठलं जाईल. आणि हा महत्वाचा संदेश गांधीजींनी दिला. असं म्हटलं जातं की 20व्या शतकाला महात्मा गांधी नावाचा महात्मा जगाला दिला आणि 21व्या शतकात गांधीयन अभियांत्रिकी नावाची गोष्ट, गांधी इंजिनिअरिंग नावाची गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. गांधी इंजिनिअरिंगचं हे सूत्र आहे.